दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आलेत आणि त्यामुळे आता लवकरच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होईल असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावलेला आहे। मोदी साहेब आता मुंबईत त्या ठिकाणी आलेले आहेत। आता कदाचित लवकरच इलेक्शन मुंबईचं त्या ठिकाणी लागण्याची संभावना आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि मुख्यमंत्री साहेब परत डाऊसवरनं त्या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना विनंती करेल की बोईंग आणि एअरबस याचे दोन मोठे प्रोजेक्ट हे भारतामध्ये येण्याची शक्यता आहे, तर हे प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी कसे येतील आणि खास करून नाशिकला सुद्धा डेव्हलपमेंटचा तिथं स्कोप आहे आणि तसंच नागपूरला स्कोप आहे, तिथं एअरपोर्ट आहे, तिथं जमीनसुद्धा आहे, तर अशा पद्धतीने इथं ते प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जाण्यापेक्षा कारण आपल्या राज्यातले गुजरातला गेलेत तर हे प्रोजेक्ट दोन्ही आपल्या राज्यात कसे येतील यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री साहेबांशी आज चर्चा करण्याची जरूरत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।